कोकणातील शेतकरी सर्रास भात शेती पावसाळ्यात करतो. शेतकऱ्याचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजेच भात शेती. केवळ पावसाळ्यात भात शेती करणाऱ्या शेतकऱ्याला उन्हाळी शेती करण्यात यावी, शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार कृषी विभाग यांच्या वतीने उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत हळवल गावातील शेतकरी मारुती सावंत यांनी रब्बी पीक म्हणून भात शेतीची लागवड केली आहे. कणकवली कृषी विभागाच्या सहाय्याने आधुनिक पद्धतीने या भात शेतीची लागवड केली आहे. आधुनिक पद्धतीने लागवड केल्याने आपल्याला भरघोस उत्पन्न मिळणार आहे असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार कृषी विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विकास कणकवली यांच्या वतीने करण्यात आले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान हे गेल्या खरीप हंगामापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबविले जात आहे. या अंतर्गत हा जो हळवल गाव आहे, या हळवल गावामध्ये जलयुक्त शिवार हे पण योजनेमधून हे गाव निवडलेलं आहे. त्याचप्रमाणे या उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेअंतर्गत इथे मारुती सावंत नावाचे जे शेतकरी आहेत त्यांच्या इथे आपण श्री पद्धतीने भात लागवड हे प्रात्यक्षिक या स्वरूपात इथे घेतलेलं आहे. आणि याच्यासाठी शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे ते पुढच्या 5 वर्षामध्ये दुप्पट कसं होईल याच्यासाठी जे प्रयत्न शासनाचे चालले आहेत तर त्याच्या अंतर्गत हे प्रात्यक्षिकाचं नियोजन इथे केलेलं आहे. सुरुवातीला मारुती सावंत हे या ठिकाणी भात शेती करत होते, परंतु ते आपल्या पारंपरिक पद्धतीने त्याच्यामध्ये वापर करत होते. या ठिकाणी आपण त्यांना श्री पद्धतीने भात लागवड कशा पद्धतीने करता येईल ह्याचं प्रात्यक्षिक स्वरूपात करून दाखवलं. त्यावेळेस इथला गावातले स्वयंसहायता बचत गटही उपस्थित होते आणि ह्या सर्वांना याचं मार्गदर्शन करून या इथे हे प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी ह्या प्रात्यक्षिकामध्ये मधुमती ही भात जात जी आहे ती वापरलेली आहे आणि या भात जातीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये युरिया ब्रिकेटचा वापर करून कशा पद्धतीने भाताचं उत्पन्न जे आहे ते वाढतं या ठिकाणी हे या प्रात्यक्षिकामधून दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे गावातील इतर जे लोकं आहेत की ज्यांच्या ठिकाणी पाण्याची सोय आहे असे शेतकरी जर ह्या भात शेतीचा प्रयोग करतील किंवा इतर उन्हाळी उत्पन्न जर घेतील तर त्याच्यातून त्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यास नक्कीच मदत होणार आहे आणि त्यासाठी ह्या प्रात्यक्षिकाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्र कृषी विभागामार्फत यासाठी या ठिकाणी पूर्ण मार्गदर्शन जे आहे ते केलेलं आहे. तर दिलासा फाउंडेशन औरंगाबाद या संस्थेने, ही स्वयंसेवी संस्था आहे, त्या स्वयंसेवी संस्थेने यासाठी बियाणं हे पुरविलं आहे. आमच्या कृषी विभागाच्या नर्सरीमधून याच्यासाठी युरिया ब्रिकेटचा पुरवठा झालेला आहे आणि ह्या सगळ्याचा एकंदरीत अंतर्भाव आपण पाहतोय की हे जे पीक आहे हे नक्कीच म्हणजे 55 ते 50 किलो प्रतिगुंटा एवढं उत्पन्न देणारं आहे असं वाटतंय आणि ह्याचे आपण प्रात्यक्षिक आणि प्रयोग जे आहेत या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे ह्या शेतकऱ्यांना आपण असंही सांगितलं आहे की इथले त्यांच्या स्थानिक पद्धतीने तुम्ही जी भात लागवड करता तशीही करून बघा. त्या ठिकाणी काही क्षेत्राला त्यांनी युरिया ब्रिकेटचा वापर करून बघितला आहे तर काही क्षेत्राला न केलेला आहे, परंतु अशा ठिकाणी ज्या ठिकाणी युरिया ब्रिकेटचा वापर झाला आहे त्या ठिकाणची भात शेती आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे आलेली आहे आणि त्यातून चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. तुमचं नाव? माझं नाव राजन सूर्यकांत सावंत, मी ते कृषी पर्यवेक्षक आहे आणि प्रभारी मंडळ कृषी अधिकारी. नमस्कार. आपल्या मारुती सावंतांनी हळवल गावातील शेतकऱ्यांनी जे काही प्रात्यक्षिक भात पिकाचं केलेलं आहे, सावंत साहेबांनी आमच्या आता सांगितलंच आहे की त्यांनी काय काय बाबी राबविल्या, कशा राबविल्या, त्यांना कसं मार्गदर्शन केलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांना बियाणं वगैरे उपलब्ध करून दिलं आहे. युरिया ब्रिकेटचा कसा वापर झाला ह्या सगळ्याचा अंतर्भाव मारुती सावंत आपल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे. सावंतांनी स्वतःचेही म्हणजे घरातल्या कुटुंबियांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे या सगळ्या प्रात्यक्षिकामध्ये. आणि मला हळवल गावातील ग्रामस्थांना एक आवाहन करावं असं वाटतं की सावंतांनी सलग 2 वर्ष, मागील 2 वर्षामध्ये त्यांनी काही बाबी लक्षात घेतल्या आणि त्या या वर्षामध्ये त्यांना सक्सेस, यशस्वीपणा येईल अशी आपण सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांना दिसून येतं आणि त्यांचा स्वतःचा अनुभव आहे की नाही मी खरंच यशस्वी झालो या वर्षाला. तर सगळ्यांना आवाहन आहे की जसे सावंतांनी आपल्या शेतामध्ये थोडा थोडा प्रयोग केला आहे रब्बी शेतीचा भात पीक घेऊन, त्या पद्धतीने सर्वच शेतकऱ्यांनी त्यांना जसं जसं शक्य होईल जे जे पीक घेणं शक्य होईल ते आपल्या शेतामध्ये घ्यावं. त्यांनी थोडं का होईना, एक एक छोटा छोटा कोपरा का होईना तो करावा आणि प्रत्येक शेतकरी जेव्हा असं काय करू लागेल, एक एक शेत आपापल्या परीने ऐपतीने श्रमाने जेव्हा करू शकेल तेव्हाच आपला हळवल गाव सुजलाम सुफलाम होईल.
आपण जसं देशाला म्हणतोय देश आपला सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, त्याच पद्धतीने आपण आपल्या हळवल गावापासून सुरुवात करूया. हळवल गाव सुजलाम सुफलाम होऊ देत, तसंच आपला भारत देशही सुजलाम सुफलाम होईल. तुमचं नाव? माझं नाव वैष्णवी वैभव ठाकूर, मी कृषी सहाय्यक हळवल गावाचे. नमस्कार, मी माझं नाव मारुती अनंत सावंत, मी राहणार हळवल. मी बरीच वर्ष फॉरेस्टमध्ये 34 वर्ष नोकरी केलेली आहे, परंतु मला मुळापासून जन्मताच शेतीची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे पूर्णपणे आता सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्ण लक्ष देत आहे. आणि गेल्या 2 वर्षात मी रिटायर झाल्यापासून की शेती भात शेती करावी, आपल्या माझ्याकडे दलदलीची जमीन आहे, पाण्याची सोय आहे, या दृष्टिकोनातून मी गेली 2 वर्ष भात पूर्णपणे केलं, परंतु पारंपरिक पद्धतीने केलं. परंतु पारंपरिक करीत असताना पहिल्या वर्षी मला कमी पीक आलं, ते मला अनुभव नसल्यामुळे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी मी पूर्णपणे केलं, त्याच्यापेक्षा दुप्पट मला उत्पन्न मिळालं. परंतु मी आता 3र्या वर्षी हे भात केलेलं आहे. आणि या गाव माझे कृषी अधिकारी सावंतसाहेब, मंडळ अधिकारी काटेला साहेब आणि ठाकूर मॅडम, आणि त्याचबरोबर ते सेवानिवृत्त आमचे वारंगसाहेब यांनी माझी भेट घेऊन, तुम्ही जर हे करत असाल तर आमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ही शेती करावी. आणि त्याप्रमाणे कासले साहेब, दिलासा फाउंडेशन औरंगाबाद यांनी आम्हाला बी उत्पन्न करून दिलं. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या मंडळीने पूर्णपणे मला मार्गदर्शन केलं. आणि मार्गदर्शन करीत असताना श्री पद्धतीने लागवड करा, ब्रिकेट लावा, अशा पद्धतीने मी पूर्णपणे ही लागवड केलेली आहे. मधुमती ह्या प्रजातीचं नाव आहे. त्याचबरोबर आम्ही जे एक स्थानिक पारंपरिक पद्धतीचं बी म्हणजे दिल्ली या नावाचं बी आहे, ते बी पूर्णपणे मी पारंपरिक पद्धतीने लावलं आहे. त्याचप्रमाणे श्री पद्धतीने ब्रिकेट घालून लावलं आहे. तर त्याच्या तीनही प्लॉटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, पण पारंपरिक पद्धतीपेक्षा ती सुधारित पद्धती ही चांगली ठरली आहे, याचा अनुभव आज मला प्रत्यक्ष जाणून येत आहे. तरी यावेळी पूर्ण शेतकऱ्यांना मला आव्हान आहे, माझ्या गावातील शेती बांधवांना, की त्यांनी आपल्या निदान उन्हाळ्यात पाण्याच्या ठिकाणी पाण्याचं उपलब्धता असेल तर त्यांनी शेती करावी, अन्यथा त्यांनी पावसाळ्यात पूर्णपणे अशा पद्धतीची लागवड करावी. पूर्णपणे 10 एकर 5 एकर शेती करतो असं म्हणण्यापेक्षा 25 गुंठ्यात करा, तुम्हाला 5 एकरच्या क्षेत्रातलं 25 गुंठ्यात पीक मिळू शकतं असं माझी खात्री पूर्णपणे झालेली आहे. आणि त्याचं प्रात्यक्षिक पूर्णपणे आम्ही मोजदात 1 गुंठ्याची करणार आहोत, 1 गुंठ्याला किती भात पिकलं याचा अनुभव आम्ही घेणार आहोत. काय त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला दिसेल, आणि आता वस्तुस्थिती तुम्हाला दिसते आहे. कोकण लाईव्ह साठी उमेश परब, कणकवली.